झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेकनंतर स्वागत। काँग्रेसचे आमदार वाढदिवसाच्या सोहळ्यात स्वतःवर नोटा उधळून घेतात। त्यांना याचा जाब विचारल्यावर म्हणतात की ही दुष्काळग्रस्तांसाठी निधी होता, मदत होता। आपण या संदर्भात बोलतोय कुमार सप्तर्षी आपल्या सोबत आहे। सप्तर्षी साहेब, की राजकारण्यांचं हे वागणं म्हणजे अजूनही जिवंत असलेल्या सरंजामशाहीचं लक्षण आहे असं म्हणायचं का? सरंजामशाहीची आपली पारंपरिक कल्पना अशी की वर राजा असला की खाली त्याचा जागीरदार, सरदार, मग पाटील, देशमुख, कुलकर्णी, देशपांडे, असे वतनदार गावोगावचे असं असतं। पण भारतातल्या लोकशाहीमध्ये मूलतः सरंजामशाही मनोवृत्ती राज्यकर्त्यांची, म्हणजे किंवा गावोगाव चालवणाऱ्या कारभाऱ्यांची, आणि जनतेला ती सरंजामशाही मान्य करण्याची हजारो वर्षाची सवय असल्यामुळे लोकशाहीला सरंजामशाहीचे पालवी फुटायला लागलेली आहे। म्हणजे खालून वर आलेल्याला राजा असायची गरज नाही, वर राजा नसला तरी खालून त्याला पालवी फुटते सरंजामशाही। नक्कीच स्वतःला राजा म्हणायचं आहे, जनतेचे लोकप्रतिनिधी आपण म्हणायचं, पण त्यासाठी आवश्यक असणारा एक जबाबदारपणा लागतो, नीतिमत्ता लागते, ती बोलण्यात दिसत नाहीये ना वागण्यात दिसते। एकूणच राजकारणाचं जर अवलोकन केलं तर राजकारण्यांची पातळी खालावली आहे का असं म्हणता येईल का? निश्चितच खालावली। 1980 सालापासून ती दर निवडणुकीमध्ये खालावत गेलेली आहे आणि प्रत्येक निवडणूक ही लोकशाहीचा पराभव करते। लोकशाहीचे एक खूण आहे की निवडणुका होतात की नाही, पण भारतामध्ये प्रत्येक निवडणूक लोकशाहीला मागे रेटते आणि याला कारण मात्र राजकीय नेते आहेत। गुन्हेगारांना का तुम्ही तिकीटं देता, कशासाठी देता? आणि पैसे ज्याच्याकडे आहे काळा पैसा उधळायला निवडणुकीमध्ये, त्याला तिकीट द्यायचं? आणि प्रामाणिक माणसं, अरे तू कसं काय निवडून येणार, तुझ्याकडे पैसे कुठे आहेत असा प्रश्न विचारायचा? हे तर नेत्यांनीच केले ना। काही नाही तरी प्रामाणिक माणसांना तिकीटं देण्याचं जर सर्व पक्षांनी ठरवलं तर कोणाला तरी लोक निवडूनच देणार, पण अशा माणसांना तिकीटच द्यायची नाही। म्हणजे पहिला लढाईत ते हारतात नक्कीच आणि पैसेवाले तिथेच जिंकतात। आणि मग प्रत्येक पक्षाच्या पैसा उधळणाऱ्या आणि धनदानग्या आणि ज्यांच्याकडे गुंड आहेत अशाच लोकांपैकी एक निवडा असं जनतेवर एक पेच प्रसंग येतो। नक्कीच या सगळ्याचं विचार मंथन करताना आता जनतेनंही भानावर येण्याची गरज आहे आणि मुळात जे चुकत आहेत त्यांनाही भानावर आणण्याची गरज आहे। धन्यवाद सप्तर्षी साहेब आमच्याशी बोलल्याबद्दल। आजच्या प्राईम वॉच मध्ये इथंच थांबूयात। पाहत रहा झी 24 तास एक पाऊल पुढे। झी 24 तास एक पाऊल पुढे।